नमस्कार, मी उज्ज्वल खंडेराव, इयत्ता 12वीचा विद्यार्थी. माझी स्वलिखित कविता सादर करीत आहोत. कवितेचं शीर्षक आहे अपूर्ण राहिलेलं प्रेम. तिच्यासोबत बोलताना, तिच्यासोबत फिरताना, तिच्याकडं बघताना कितीतरी निघून गेली वेळ. तिच्यासोबत बोलताना, तिच्यासोबत फिरताना, तिच्याकडं बघताना कितीतरी निघून गेली वेळ. कळालं पण नाही मला स्वतःला केव्हा झालं होतं मला तिच्यावर प्रेम. पण आमच्या प्रेमाची राहिली अपूर्ण गोष्ट. पण आमच्या प्रेमाची राहिलीही अपूर्ण गोष्ट, कारण तिला वारंवार सांगितलं होतं मी स्पष्ट. ऐकू नको समाजाच्या म्हटलं, ऐकू नको समाजाच्या म्हटलं, कारण समाजातील लोकांना दुसऱ्याचं नातं जोडण्यात कमी, तोडण्यात मजा वाटते जास्त. पण तिने माझी गोष्ट काही ऐकली नाही. सुचत नव्हतं तिला काय करावं काय नाही. पण तिने माझी गोष्ट काही ऐकली नाही. सुचत नव्हतं तिला काय करावं काय नाही. शेवटी तिने माझी साथ सोडली. शेवटी तिने माझी साथ सोडली. जेव्हा ही गोष्ट मला कळली, तेव्हापासून तर आतापर्यंत मी प्रेमाची पायरी पुन्हा कधीच नाही चढले. प्रत्येक मित्र विचारतो आज मला नेहमी, प्रत्येक मित्र विचारतो आज मला नेहमी, कारे भाऊ सांग ना कशी दिसत होती आमची वहिनी. सगळ्यांना एवढंच सांगतो, दिसायला होती ती खूपच छान. तिचे गोरे गोरे गाल, काळे काळे केस दिसायला खूपच सुंदर, पण राहणारी साधी. तिचे गोरे गोरे गाल, काळे काळे केस दिसायला खूपच सुंदर, पण राहणारी साधी. अशीच एक प्रेमिका होती की राव माझी. जणू मी तिचा परशा आणि ती माझी अर्ची. जणू मी तिचा परशा आणि ती माझी अर्ची. हे लग्न होऊ शकत नाही, कारण त्याची जात वेगळी आणि तुझी जात वेगळी, म्हणत होती मंडळी दोघांच्या घरची. तिच्या घरी गेलो म्हणालो मला प्रेमात भेटलं तरी चालणार मरण. तिच्या घरी गेलो म्हणालो मला प्रेमात भेटलं तरी चालणार मरण. पण तुम्हाला आमचं प्रेम मान्य का नाही, जात धर्म मी मानत नाही, त्या मागचं खरं कोणतं आहे कारण. तिचे वडील म्हणाले सोनं आणि लोखंड यांची बराबरी होत नसते बाबू, तुला एक वेळा नाही तर किती वेळा सांगू. तिच्यासाठी मुलगा हवा असा जो बांधणार तिच्यासाठी घर सुवर्ण. तिच्यासाठी मुलगा हवा असा जो बांधणार तिच्यासाठी घर सुवर्ण. जात धर्म गरीब श्रीमंत या काही छोट्याशा कारणांमुळे राहिलं आमचं प्रेम पूर्ण. लोक म्हणू लागले ती हिरा हा कोळसा. लोक म्हणू लागले ती हिरा हा कोळसा. जर बघितला याने याचा चेहरा तर तुटून जाणार आरसा. लोकांचे शब्द ऐकून माझं मन गेलं तुटून. लोकांचे शब्द ऐकून माझं मन गेलं तुटून. प्रेमात जात धर्म रंगभेद आलं तरी कुठून. शेवटची भेट अशी झाली. एकमेकांचे पानवलेले डोळे बघितले तेव्हा आम्ही दुःखाच्या खूप मोठ्या खोलीत गेलो. एकमेकांचे पानवलेले डोळे बघितले तेव्हा आम्ही दुःखाच्या खूप मोठ्या खोलीत गेलो. अमोरासमोर असतानाही आमच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. जणू एकमेकांच्या प्रेमात पडून आम्ही जिवंत असताना सुद्धा मेलो. मला फक्त ती पाहिजे होती, बाकी काहीच नाही. कारण या निसर्गाच्या सुंदरतेपेक्षाही मला तिच्या कोमल मनाची सुंदरता होती भावली. या निसर्गाच्या सुंदरतेपेक्षाही मला तिच्या कोमल मनाची सुंदरता होती भावली. म्हणून तर तिच्या प्रेमाच्या नादात येळ होऊन अपूर्ण राहिलेलं प्रेम मी ही कविता लिहिली. धन्यवाद.